आज पर्यटनमंत्री लोणा साहेबांनी सरकारच्या वतीनं जो शिवजयंती महोत्सव सोहळा आयोजित केलाय अठरा एकोणीस वीस त्या संदर्भात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला शिवभक्तांना सम्मिलित होण्याचं सरकार म्हणून लोणाजींनी आवाहन केलं आणि त्या दरम्यान पर्यटन मंत्र्यांकडे अनेक शिवभक्तांचं त्या ठिकाणी मागणी आली की यावर्षी मोठ्या प्रमाणावर प्रवासी शिवभक्त त्या ठिकाणी येणार आहेत तर त्या ठिकाणी असणारे जे तीन टोलनेक आहे नाके आहेत खेड राजगुरुनगर असेल तळेगाव असेल आणि खालापूर हे शिवनेरीकडे जाणारे महोत्सवाकडे जाणारे टोलवर शिवभक्तांना सूट द्यावी त्यांच्याकडून टोल आकारला जाऊ नये अशी राज्यातल्या शिवभक्तांची मागणी आल्यावर लोणाजी मी या ठिकाणी चर्चा विनिमय करून राज्याचे मुख्यमंत्री जे जळगावला दौऱ्यावर आहेत त्यांना संपर्क केला त्यांच्याशी लोणाजी व मी त्या ठिकाणी सविस्तर अशा प्रकारचा टोलमाफीच्या संदर्भात भावना शिवभक्तांच्या सांगितल्या एसटीचं प्रमाण वाढवण्याची सुद्धा त्या ठिकाणी आवश्यकता असल्याचं सांगितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयीचा कमालीचा आदर आणि श्रद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आहेत आणि तात्काळ क्षणाचाही विलंब न लावता त्या ठिकाणी राज्यातील शिवभक्तांना या तीन टोलनाक्यावर टोलमुक्ती शिवजयंती महोत्सवाच्या उत्सवापूर्ती 19 तारखेला देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलाय ते तशा प्रकारचं त्या ठिकाणी घोषित करतील किंवा मला आणि लोढाजींना एक त्या खात्याचे मंत्री म्हणून आपल्या माध्यमातून राज्यातील जनतेला सांगण्यासाठी त्यांनी सूचना दिल्या म्हणून ही माहिती आपल्या माध्यमातून शिवभक्त